प्रजासत्ताक दिनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एनटीपीसी समोर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज घुमविला। अखेर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनारोजी एनटीपीसीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देखील एनटीपीसीच्या विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकारी संस्थांना समसमान किमतीचे कामे मिळावीत, सदर कामं बाजार मूल्यांप्रमाणे मिळावीत, सदर कामांवर 10% नफा मिळावा, प्रकल्पबाधित गावातील निराधार विधवा महिलांसाठी 1500 रुपये मासिक निर्वाह निधी मिळावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। याबाबत अधिक माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी बालासाहेब मुल्ला यांनी दिली। मी बालासाहेब मुल्ला, एनटीपीसी प्रकल्प शेतकरी। मला एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना एकच निवेदन द्यायचं आहे की जे स्वस्ताचेने काम देते ते चालू भावाप्रमाणे दरवर्षी जे रेट वाढते ते 10% प्रमाणे द्यायला पाहिजे, आणि जे गावाचे जे निराधार महिला आहेत त्यांचं जे दरमहा जो पेन्शन निराधारचे 1500 पेन्शन ते द्यायला पाहिजे, आणि फक्त आम्हाला एकच की सर्व सोसायट्यांना सर्व समान काम द्यायला पाहिजे, बस एवढी आमची नम्र विनंती। एचआर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामातील कसुरामुळं आणि दुर्लक्षामुळं प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकारी संस्थांना अन्याय आणि त्रास सहन करावा लागत असल्याचं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। या प्रसंगी एचआर विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय कोनप्पा रेड्डी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण निश्चित पूर्ण करू, आपण कार्यालयात येऊन आपणाशी चर्चा करावी, आपण त्यावर निश्चित तोडगा काढू असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं। या प्रसंगी आपल्या मागण्यांचं निवेदन शेतकऱ्यांनी वरिष्ठ व्यवस्थापकांना दिलं। या आंदोलनाप्रसंगी प्रकल्पग्रस्त शेतकरी बालेसाहेब मुल्ला, राजू गायकवाड, लतीफ बागवान, अमर गायकवाड, आमिर मुल्ला, राहुल चव्हाण, अनिल राठोड आदींची उपस्थिती होती। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वळसंग पोलीस आणि CISF च्या जवानांनी मोठा बंदोबस्त लावला होता।